नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण बावीस एप्रिलच्या सगळ्या गाडामोडी घ्यायचा प्रयत्न करणार आहे आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर डिस्कशन करणार आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये फायदा होईल तर मित्रांनो या लेक्चरची पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर लेक्चरला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय जैव इंधन समन्वय समितीने सॅनिटायझर्स बनविण्यासाठी कशाचा वापर करण्याचा निर्णय घेतला तांदळाचा तर पेट्रोलियम मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय जैव इंधन समन्वय समितीची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे जो अतिरिक्त तांदूळ आहे त्याचा वापर सॅनिटायझर बनवण्यासाठी केला जाईल तर एन बी ए सी सीच्या अंतर्गत हा बैठक झाली आणि यामध्ये तांदळाचा उपयोग सॅनिटायझर व इथेनॉल मिश्रित पेट्रोल बनवण्यासाठी केला जाईल असा निर्णय घेण्यात आला तर जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या मानांकानुसार सॅनिटायझरमध्ये साठ ते सत्तर टक्के अल्कोल असणे आवश्यक आहे पुढे बघूया न्यू डेव्हलपमेंट बँकेने भारताला किती रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलाय तर न्यू डेव्हलपमेंट बँकेने भारताला एक अब्ज डॉलर रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे तर आपल्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन या राष्ट्रीय विकास बँकेच्या गव्हर्नर बोर्डाच्या पाचव्या वार्षिक बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिल्या तर याच बैठकीतील निर्णयाद्वारे ब्रिक्स समूहातील नवी नवीन विकास बँक भारत सरकारला एक अब्ज डॉलर्सची मदत करणार आहे आणि ही मदत राष्ट्रीय विकास बँकेने केली तर या बँकेची स्थापना दोन हजार दहा साली झाली हेडक्वॉर्टर शांघाय चीन येतं आणि सध्याचे अध्यक्ष आहेत के व्ही कामत हिची स्थापना ब्रिक्सचे सदस्य देश रशिया ब्राझील भारत दक्षिण आफ्रिका आणि चीन यांनी केली आणि बँकेचे प्रारंभिक अधिकृत भांडवल होतं म्हणजे आहे शंभर अब्ज डॉलर्स आणि ब्रिक्सबद्दल माहिती घेऊ तर ब्रिक्स हे भारत ब्राझील रशिया चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचं स संक्षिप्त नाव आहे सुरुवातीला यामध्ये फक्त चारच देश होते तेव्हा याला ब्रिक संबोधलं जायचं नंतर दक्षिण आफ्रिका दोन हजार दहा साली सदस्य झाला आणि ने त्यानंतर याला ब्रिक्स असं संबोधण्यात आलं त्यानंतर पुढं बघूया अलीकडेच ही लर्निंगसाठी स्माईल नावाचे उपक्रम सुरू केला गेला तो कोणत्या राज्याने सुरू केला राजस्थान राज्याने तर टाळेबंदी दरम्यान सर्व मुले घरीच बसून आहेत तर त्यांना शिकवण्यासाठी स्माईल ही योजना राजस्थान सरकारनं सुरू केली तर स्माईलचा फुल फॉर्म काय आहे आपण बघू सोशल मीडिया इंटरफेअर्स इंटरफेस फॉर लर्निंग एंगेजमेंट तर आता हे राजस्थाननी सुरू केलं तर परवाच आपण प पा, पाहिलं आहे की राजस्थान म राजस्थाननी कोविडची रॅपिड टेस्ट घेणारं पहिलं राज्य आहे तर आता राजस्थानचे राज हे बघा मॅपमध्ये राजस्थान याची राजधानी आहे जयपूर म्हणजेच काय पिंक सिटी मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत आणि राज्यपाल आहेत कलराज मिश्रा तर धीरूभाई अंबानी सोलार पार्क आहे राजस्थानमध्ये जैसलमेर येथे आणि क्षेत्रफळावर आधारित मोठं राज्य आहे राजस्थानच पुढं बघूया अलीकडेच शेमलेस पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले ते कोणी लिहिले आहे तर तसलीना नसिन नसरीन यांनी लिहिले या बांगलादेशच्या लेखिका आहेत हे बुक बांगलादेशी भाषेतील एक पुस्तक आहे त्याचंच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आहे तर हे ओरिजिनल बांगलादेशी भाषेतील पुस्तक कोणी लिहिलं तर ते आहेत अनुरूप सिन्हा तर या बांगलादेशी रायटर आहेत तर हे बघा मॅपमध्ये बांगलादेश याची राजधानी आहे ढाका पी एम आहेत शेख हसीना आणि प्रेसिडेंट आहेत अब्दुल्ला हमीद आणि इथली करन्सी आहे टका पुढं बघूया अलीकडेच कोणत्या पेमेंट बँकेने मास्टरकार्डसोबत करार केला तर पे पेटीएम पेमेंट बँकेने तर पेटीएम पेमेंट बँकेने आपल्या ग्राहकांशी ग्राहकांसाठी इझिली पेमेंट सुविधा देण्यासाठी मास्कर मास्टर, मास्टर कार्डसोबत करार केला तर पेटीएम पेमेंट बँकेने करार केला तर पेटीएमची स्थापना झाली दोन हजार दहा साली हेडक्वॉर्टर आहे नोएडा इथे आणि सीईओ आहेत विजय शेखर शर्मा एव... हेच आहेत सीईओ आणि तर पेटीएमची पे पॅरेंट पे... कंपनी कोणती तर वन नाईन सेवन कम्युनिकेशन ही पेटीएमची पॅरेंट कंपनी आणि विजय शेखर शर्माच पेटीएमचे फाउंडर आहेत पुढं बघूया अलीकडेच कोविड फाय डॉट इन नावाची वेबसाईट कोणी बनवली आहे तर ती आय आय एम को झी कोडे को यांनी बनवली आहे तर कोविड एकोणीसची सर्व इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी मिळण्यासाठी आय आय एम को कोडी आणि त्याचा जो विद्यार्थी आणि त्याचे जणांच्या टीमनं ही वेबसाईट बनवली तर कोविड फायमधल्या कोविडबद्दल तुम्हाला माहितीच आहे म्हणजे काय तर कोरोना व्हायरस डिसीज आणि एफ वाय आय म्हणजे काय तर फॉर युअर इन्फॉर्मेशन तर ही वेबसाईट आय आय एम कोझिकोडे बनवली तर आय आय एम कोझिकोडे कुठे तर ते केरळमध्ये पुढं बघूया टीम मास्क फोर्सची सुरुवात कोणी केली आहे तर बी सी सी आयने तर बी सी सी आयने कोरोना संबंधित अवेअरनेस करण्यासाठी आणि मास्कच्या इम्पॉर्टन्सबद्दल माहिती देण्यासाठी टीम मास्क फोर्स सुरू केली तर टीम मास्क फोर्स म्हणजे काय तर यामध्ये व्हिडिओ लाँच केला आहे आणि या व्हिडिओमध्ये क्रिकेटर्स आहेत जसं की सचिन तेंडुलकर स्मृती मानधना सौरव गांगुली आणि आपलं विराट कोहली यामध्ये व्हिडिओमध्ये तर त्यांनी या व्हिडिओमध्ये मास्क घालून जनजागृत केली तर हे बी सी सी आयनं केलं तर बी सी एस सी आयचा फुल फॉर्म काय आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इंडिया याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस साली झाली हेडक्वार्टर आहे मुंबई येथे प्रेसिडेंट आहेत सौरव गांगुली हे कितव्या नंबरचे प्रेसिडेंट आहेत एकोणचाळीस एकोणचाळीसाव्या नवंबरचे आणि सीयू आहेत राहुल जोहरी आणि याचे जा सचिव कोण आहेत जयशहा हे अमित शहाचे मुलगा आहे ते जय पु पुढं बघूया अलीकडेच कोणत्या संस्थेने कोविड एकोणीस संक्रमित रुग्णांसाठी वार्ड बोट विकसित केला तर ती संस्था आहे आय आय टी रोपर तर आय आय टी रोपरने ह्या वार्डब्रॉप तायब वार्ड बोट तयार केला ही आहे पंजाबमध्ये आणि हीनच रुग्णांसाठी वॉर्डबोट सुरू केला आहे तर वॉर्डबोट काय आहे तर हा एक रोबोट आहे आणि त्याचं नाव ठेवलं आहे वॉर्डबोट तर यामुळे कोविड रुग्णांना औषधे व सेवा पुरवण्यासाठी या, या रोबोटचा यूज होणार आहे आणि त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना होणाऱ्या कोविड संक्रमणापासून संरक्षण होणार आहे तर आय आय टी रोपडनेच आपण पाहिलं आहे मागच्या लेक्चरमध्ये की प्राणवायू व्हेंटिलेटर बनवला हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे तर आय आय टी रोपडने बनवला तर हिची स्थापना दोन हजार आठ साली झाली संचालक आहेत सरित कुमार दास आणि लोकेशन कुठे तर रूपनगर पंजाब आणि हिचा मोठं महत्वाचा असतो कोणत्या पण संस्थेचा मोठं विचारला जातो हिचा मोठो आहे यो योन सर्वोदयात पुढे बघूया जिओटॅक कम्युनिटी किचन सुरू करणारे पहिले राज्य कोणते उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश सरकारने गुगलशी हात मिळवणी करून राज्यात जिओटॅक कम्युनिटी किचन सुरू आहे तर हे किचन दररोज बारा लाख फूड पॅकेट तयार करू शकल आणि हे किचन उत्तर प्रदेश सरकारने सुरू केले तर मॅपमध्ये बघा उत्तर प्रदेश हिची राजधानी आहे लखनौ लखनौ कोणत्या नदी किनारी आहे गोमती नदी किनारी मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य आहे तर उत्तर प्रदेशचा इम्पॉर्टंट नॅशनल पार्क कोणता आहे तर तो आहे दुधवा नॅशनल पार्क आणि उत्तर प्रदेशने अलीकडेच अन्नपूर्णा आणि आपूर्ती मित्र पोर्टल लाँच केले तेही लक्षात ठेवा पुढं बघूया अलीकडेच कोविड एकोणीस रुग्णांसाठी एयर इवॅक्युएशन पॉड कोणी विकसित केला आहे तर तो केला आहे भारतीय नौसेनेनी भारतीय नौसेनेचं नेव्हल एअरक्राफ्ट यार्डाय कोचीनचं यांनीच हे निर्मिती केली तर दुर्गम भागातील कोविड संक्रमित रुग्णांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नियान करण्यासाठी याचा उपयोग करण्यात येईल आणि हा पॉड ऑल अॅल्युमिनियम नायट्रेट रबर आणि परस्केप्सचा बनलेला आहे आणि याचं वजन आहे फक्त बत्तीस किलो हा आहे इमेजमध्ये दाखवला आहे बघा तो एअर इवॅक्युएशन पॉड तो इंडियन नेव्हीने तयार केला आहे तर इंडियन नेव्हीचे चीफ आहेत ॲडमिरल करम करमवीर सिंग तर एअर पॉड पॉडवरून एक गोष्ट लक्षात येते की अशीच एक युएश इवॅक्क्युएशन बॅग बनवली होती डी आर डीओने आणि डी आर डीओने जी बॅग बनवली होती तिचं नाव काय आहे तर कॅज्युअल्टी इवॅक्क्युएशन बॅग तर हे दोन्ही पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा पुढे बघूया गुगलने लॉन्च केलेल्या ब्रेल कीबोर्डचे नाव काय आहे तर टॉक बॅक हे त्याचं नाव आहे तर गुगलने मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की गुगलने अंध व्यक्तींसाठी ब्रेड कीबोर्ड लॉन्च केला आहे तर हेच याचं नाव आहे टॉक बॅक तर ब्रेल डे ब्रेल डे कधी साजरा केला जातो चार जानेवारी आणि हे लॉ ॲप गुगलनं लॉन्च केलं कीबोर्ड म्हणून गुगलची स्थापना बघू गुगलबद्दल माहिती घेऊ कालच्या लेक्चरमध्ये पण आपण घेतलेलीच पन आहे पण पर परत मी कॉ रिकॉल करतो तुम्हाला गुगलची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झाली हेडक्वॉर्टर कॅलिफोर्निया यू एस ई सीईओ आहेत सुंदर पिचाई आणि गुगलची पॅरेंट कंपनी कोणती अल्फाबेट आणि हिचे सीईओ पण आहेत सुंदर पिचाईत आणि गुगलचे फाउंडर कोण आहेत तर लॅरी लॅरी पेज आणि ब्रिन पुढं बघूया मुंजय इन हे कोणत्या देशाचे पुनर्राष्ट्रपती म्हणून निवडले गेले तर दक्षिण कोरियाचे तर मुंजय हे दक्षिण कोरियाचे सलग दुसऱ्या वेळी राष्ट्रपती म्हणून निवडलेत तर हे मॅपमध्ये बघा दक्षिण कोरिया याची राजधानी आहे सिओल आहे साऊथ कोरियन पॉन आणि आता पुन्हा राष्ट्रपती हेच बनलेत मुंजईन एक महत्त्वाचा प्रश्न आहे साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया या दोन देशांमधील दुबा रेषा कोणती तर ती आहे आडतीस पॅरल लाईन मुंजईनच्या पार्टीचं नाव पण लक्षात ठेवा ते काय आहे तर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ साऊथ कोरिया इन आपन, तर मुंजईन जैन काय काय तर त्यांनी नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरियामधले संबंध सुधारलेत पुढं बघूया तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण या दिवसाच्या सगळ्या घडामोडी घेण्याचा प्रयत्न केला आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होईल जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू